रामनगर ग्राम पंचायत वर करण्यात आलेला भ्रष्टाचाराचा आरोप हा बिनबुडाचा असल्याचा भाजपातर्फे करण्यात आलेला पत्रकार परिषदेत खुलासा। रामनगर ग्राम पंचायत मध्ये भ्रष्टाचाराचा आरोप काँग्रेस पक्षाने केला असून सदर आरोप राजकीय पोळी भजणे व सुडबुद्धीने केला आहे, त्याचा निषेध करून ते बोलताना म्हणाले, रामनगर ग्राम पंचायत समोर बांधण्यात आलेला गार्डन मध्ये 7 लाखाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप चुकीचा असून 3 लाख रुपये मंजुरीतच गार्डन करण्यात आले आहे। अशा प्रकारचे अनेक आरोप खोटे असून ओबुड्समॅन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करण्याआधी करण्यात आलेला निर्णय चुकीचा असल्याचे यावेळी सांगण्यात आले। यावेळी जोडा तालुका भाजपा अध्यक्ष संतोष रेडकर, गिरीश गोसावी, रमेश गावडा, गुरप्पा हणबर तसेच ग्रामपंचायत अध्यक्ष व सदस्य यावेळी उपस्थित होते। समाजवार्ताच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। आज अनिवार्य इथे येऊन याचा खुलासा करणं गरजेचं आहे। त्याबद्दल रामनगर ग्रामपंचायतीमध्ये कशा पद्धतीने कामगिरी निभावली गेली, कशा पद्धतीने कामगिरी केली ते ग्रामपंचायत सदस्य सांगतील। आणि सांगायचा उद्देश एकच की ग्रामपंचायतीचे वर आरोप करताना आम्ही सर्व तालुक्यातील पक्षाचे नेते आणि विचार की ज्या टाइमला मी अध्यक्ष होतो 2016-17 साली ग्रामपंचायतच्या समोर एक गार्डन निर्माण करत होतो। हे गार्डन याच्यामध्ये गैरव्यवहार झाला आहे असं मी सांगितले आणि 7 लाख रुपये एमजीएनआरजी याच्यामधून खर्च केले म्हणून सांगितले। परंतु याच्यामध्ये दाखल्यामध्ये आमच्या पंचायती दाखल्यामध्ये आणि रेकॉर्डमध्ये आमच्या या कामगिरीसाठी 3 लाख रुपये खर्च केलेले आहेत, त्याच्या हे पण प्रशांत नायरनं खोटा आरोप करून आमच्यावरती एनएच हायवे जो आहे त्यांच्याकडनं परमिशन न घेतल्यामुळे हा तुमचा ओम्बुड्समॅननं म्हणजे जे ओम्बुड्समॅन आहे त्यांनी एनएच हायवेकडनं जे तुम्ही परमिशन घ्यायला पाहिजे होतं ते घेतले नाही म्हणून रिकव्हरीला गाठले असा आरोप त्यांनी केला आहे। जेव्हा मी अध्यक्ष होतो अध्यक्ष माझी अवधी संपल्यानंतर सेम जे प्रशांत नायरनं गार्डन बद्दल जे केलेलं होता म्हणजे जे तक्रार केलेली आहे सेम पोझिशन मध्ये रामनगर पंचायतच्या लेफ्ट साईडला तिथे एक एमजीएनआरजी अंतर्गत एक 13 लाखाचं एक बिल्डिंग बांधण्यात आलेलं आहे, ते पण एनएच हायवेची परवानगी न घेता त्यांनी बांधलेली आहे। हे पण आम्ही पुढील दिवसात आम्ही सुद्धा ओम्बुड्समॅनना हे सगळं पाठवलेलं आहे, पुढील दिवसामध्ये याच्याबद्दल ओम्बुड्समॅननं आम्हाला त्यांनी पण सांगितलं आपण येऊन याच्याबद्दल आपण इन्क्वायरी करून काय आहे ते आपण हे करतो। तसंच प्रशांत नायर जेव्हा 2015 साली पंचायत इलेक्शनला जेव्हा त्यांनी फॉर्म भरलेला होता त्या दिवशी त्यांनी एक आमच्या इलेक्शन कमिशनरला धोका दिलेला आहे की काय म्हणजे एक माणूस जो प्रशांत नायर हा एक माणूस आहे तो एक माणसाची 2 जात आहे त्याची की एक हायस्कूलमध्ये वेगळी प्रायमरीमध्ये वेगळी, हे सुद्धा आम्ही काल एक नोटीस करून आम्ही जिल्हा इलेक्शन कमिशनरला आम्ही पाठवून दिलेलं आहे आणि एक माणसाची 2 जात कशी असू शकते हे आम्हाला दाखवून द्यावं म्हणून अध्यक्ष हे सांगू इच्छितो की जो आरोप आमच्यावर खोटा घडलेला आहे तो 300 खड्ड्यांचा असे जे 300 खड्ड्यांचे हजार रुपये म्हणून घेतलेले आहेत म्हणून जो तो खोटा आरोप माझ्यावर घडलेला आहे हा पुरे एकदम खोटा आहे। त्याच्यात अंतर्गत जे काय भ्रष्टाचार झालेला म्हणून काँग्रेस लोकांनी आमच्यावरती आरोप केलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे, कारण ग्राउंड लेवल येऊन त्यांनी परीक्षण न करता कारवाई या ठिकाणी कोणी एखाद्या सूडबुद्धीने प्रशांत नायर यांनी आमच्यावर सूडबुद्धीने जे काय राजकारण केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, कारण प्रत्यक्ष येऊन ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे किंवा ज्या ठिकाणी काम न झालेलं आहे
अशा ठिकाणी प्रत्यक्ष परिसंधन करूनच याचा निर्णय घ्यायचा असतो। या ठिकाणी मी सांगू इच्छितो की सरकारी प्रौढशाळा रामनगर या ठिकाणी खेळाचं मैदान, खोखोचं ग्राउंड, कबड्डी ग्राउंड, व्हॉलीबॉल ग्राउंड, रनिंग ट्रॅक आणि सुंदर असं बास्केटबॉल ग्राउंड तयार केलं होतं। आणि या ठिकाणी जी काय जीर्ण अशी झालेली स्टेज, जुनं स्टेज जीर्ण झालेलं होतं, ते स्टेज पाडण्यासाठी एसडीएमसी कमिटीने ठराव केला होता आणि त्या ठरावाच्या मार्फतच आम्ही ते एसडीएमसीच्या ठरावाच्या मार्फतच आम्ही ते स्टेज पाडण्यासाठी जेसीबी वापरली होती। आणि जेसीबी वापरत असताना त्या ठिकाणी दगड वगैरे आणि माती वगैरेचा मोठा ढीग होता आणि तो ढीग आणि दगड काढण्यासाठी जेसीबीचा वापर केल्याशिवाय मजूर लोकांनी करण्याचं न जगव होतं, त्यासाठी जेसीबीचा वापर करून घेऊन ते दगड आणि माती बाहेर टाकण्यात आली आणि त्याचा व्हिडिओ करून घेऊन आमचं नाव बाद करण्यासाठी, हे राजकारण करण्यासाठी आमच्यावरती खोटा आरोप करून घेऊन आमचं नाव बाद करण्यासाठी, म्हणजे पंचायतचं नाव बाद करण्यासाठी, अध्यक्षाचं नाव बाद करण्यासाठी आणि बाकीचं आमच्या बीजेपीचं राजकारण केले। असं राजकारण न करण्यापेक्षा योग्य मार्गाने चांगल्या विकास कामासाठी सर्वांनी सपोर्ट करावा।